नमस्कार, मी मेजर विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पावसाळा सुरू होताच विविध शहरातील मार्गावरील खड्डे डोके वर काढतात, त्यानंतर सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसह प्रतिनिधी रस्त्यावर उतरून खड्ड्यांवरून राजकारण करताना दिसून येतात। विशेष म्हणजे ज्या दिवशी राजकीय नेत्यांचा दौरा असेल त्या दिवशी हे खड्डे बुजवले सुद्धा जातात, मात्र रस्त्यांवर इतर वेळी खड्ड्यांचे साम्राज्य जैसे थे असल्याचे दिसून येते। आज अनेक दिवसांपासून मनोरकडे जाणाऱ्या रस्त्यावर भला मोठा एक खड्डा पडलेला आहे, मात्र याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी सर्वांचंच दुर्लक्ष होताना दिसत आहे। मनोर ब्रिजवर जाताना वळणावरच एक भला मोठा खड्डा पडला होता, तो खड्डा वाचवताना समोरून येणाऱ्या वाहनाने धडकून मोठा अपघात होण्याची शक्यता असताना आजपर्यंत या खड्ड्यांची कोणीच दखल घेतली नाही, मात्र मनोरचे मजहर कोके आणि शहबाज आवारी या सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या श्रमदानातून हा खड्डा व त्याचबरोबर नांदगाव रोडवरील खड्डे मुरुम मातीने आज बुजवले आहे, त्यामुळे त्यांचे मनोरच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे। मनोर आणि पालघरला जोडणाऱ्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे रिक्षा चालक, बाईक स्वार, बस चालक अनेकांची गैरसोय होत होती, मात्र हे खड्डे बुजवल्याने वाहन चालकांना काही अंशी तरी नक्कीच दिलासा मिळाला आहे। एकूणच जर भ्रष्टाचारातून रस्त्यांचे काम होत असेल तर रस्त्यांवर खड्डे हे पडणारच। कंत्राटदारांकडून वरवरचे आणि निकृष्ट दर्जाचे काम केले जाते, त्यामुळेच प्रवाशांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करण्याशिवाय पर्याय उरत नाही।